साहेबांनी आम्हाला एक मंत्र दिला आणि तो आयुष्यभराचा मंत्र आहे। ते नेहमी सांगायचे आम्हाला, तू काही पाप केलं नसशील, तुम्ही काही गुन्हा केला नसेल, तुझं मन साफ आहे, तर कुणाच्या बापाला घाबरू नका। आणि आज उद्धव ठाकरे सुद्धा आपले पक्षप्रमुख याच पद्धतीनं ही शिवसेना पुढे घेऊन जात आहे। आजची पत्रकार परिषद घेण्याचं प्रयोजन यासाठीच आहे की आम्हाला संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्र गांडूची औलाद नाही, मराठी माणूस बेईमान नाही, आणि तुम्ही कितीही नामर्दांगी करून आमच्या पाठीमागे वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही। खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव, एकतर तुम्ही सरेंडर व्हा, गुडघेट आहे का, नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत। पहा ना, भारतीय जनता पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत रोज तारखा का देत आहेत? या महाराष्ट्रामध्ये 170 बहुमत असताना, 170 बहुमत असताना भारतीय जनता पक्षाचे लोक 2 दिवसांनी एक तारीख देतात, आता 10 मार्च नंतर, आता अमुक, हे तुम्ही कोणाच्या भरोशावर ह्या तारखा देताय? आणि त्यांनी मला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला हे सरकार घालवायचं आहे, आमची संपूर्ण तयारी झालेली आहे, एकतर आम्ही इतर राष्ट्रपती राजवट आणू, नाहीतर काही आमदार आम्हाला आमच्या हाताशी लागतायत, त्यांना तोडून आम्ही सरकार बनवू, तुम्ही मध्ये पडू नका, तुम्ही आम्हाला मदत करा आमचं सरकार येण्यासाठी। मी म्हटलं कसं काय शक्य, 170 आमदारांचं बहुमत तुम्ही कसं काय उद्ध्वस्त करू शकता, पायदळी तुडवू शकता या लोकभावना? ह्याच्यावर त्यांनी मला सांगितलं, जर तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर तुम्हाला केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, हा शब्द आहे, टाईट करतील आणि फिक्स करतील। मी आता त्यांची नावं घेत नाही, पण मी भविष्यातची, आणि त्या संदर्भात दिल्लीतून सगळी सिद्धता झालेली आहे तुमच्या लोकांना टाईट करण्याचं, फिक्स करण्याचं, आणि तुम्हाला नंतर पश्चाताप होईल की तुम्ही आम्हाला का मदत केली नाही। तुम्ही पाहिलं असेल की सध्या पवार कुटुंबांवर धाडी पडतायत, सध्या त्याच काळात सध्या पवार कुटुंबावर धाडी पडतायत, आणि ते सुद्धा प्रकरण सोपं नाही, आम्ही त्यांना सुद्धा टाईट करतो। शरद पवार, आणि मी नंतर माहिती घेतली तर त्याच दरम्यान एक दिवसाच्या आड दुसऱ्या दिवसापासून पवार साहेबांच्या म्हणजे पवार कुटुंबियांच्या घरावर सातत्यानं धाडी पडू लागल्या। ईडीचे लोक हे त्यांच्या घरात, त्यांच्या मुलींच्या घरात, बहिणींच्या घरामध्ये 8-8 दिवस जाऊन ठाण बांधून बसले, बाहेर पडायला तयार नव्हते, आणि तिथे सुद्धा ह्याच प्रकारच्या धमक्या त्यांना दिल्या जात होत्या। आणि तिसऱ्या दिवशी ताबडतोब माझ्यावर आणि माझ्या आसपासच्या लोकांवर ईडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली। तिसऱ्या दिवशी अत्यंत वाईट पद्धतीने पहाटे 4 वाजता, पहाटे 3 वाजता, आणि त्याच्या आधी धाड पडण्याआधी तो मुलुंडचा जो दलाल आहे तो पत्रकार परिषद घेतो आणि सांगतो की आता राऊत संजय राऊतांना अटक होणार आहे, आता ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहेत, या या माणसाच्या घरी पोहोचणार आहेत, हा काय प्रकार, तुमचं सरकार महाराष्ट्रात आलं नाही याचा तुम्ही सूड अशा प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा, सीबीआयचा, ईडीचा गैरवापर करून आम्हाला त्रास देता, आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही झुकू? बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवलं नाही गुडघे टेकायचं, अजिबात। माझ्या आयुष्यामध्ये
मी कधी चुकीचं काम केलं नाही. आज सकाळीच मला कळलं की माझ्या बँकेत इडीचे लोक गेले आहेत, माझ्या बँकेत सारस्वत बँक, स्टेट बँक. मला तो फोन आला की ईडीचे लोक आले. काय म्हणून? तुमचे 20 वर्षाचे म्हणे बँकेचे स्टेटमेंट घेऊन गेले, 20 वर्षाचे. बोलो ठीक आहे, घेऊन जाऊ द्या. बरं, ईडीचा तपास कसा आहे बघा, फार गमतीचा तपास आहे. माझं गाव अलिबाग. आता माझी जमीन लहानसण जी असेल ती अलिबागलाच असेल ना, ती मॉरिशसला नसेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांप्रमाणे कुठे लंडन अमेरिकेत माझ्या प्रॉपर्ट्या नसतील. 50 गुंठे जमिनीचा तपास ईडी करत आहे. किती? 50 गुंठे जमिनीसाठी ईडीच्या लोकांनी गेल्या 15 दिवसापासून त्या गावातल्या किहिम गावातल्या आणि इकडल्या मुंबईतल्या त्यांच्या नातेवाईकांना, म्हणजे कोणाची 2 गुंठे जमीन, कोणाची 1.5 गुंठे जमीन, अशा आम्ही पूर्वी घेतलेल्या जमिनी मिळून 50-55 गुंठे टोटल 30-40 लाखाच्या पुढे व्यवहार नसेल. पहाटे 4 वाजता घरात घुसायचं, त्या गरीब लोकांना उचलायचं आणि ईडीच्या कार्यालयामध्ये आणून बसवायचं आणि धमक्या द्यायच्या, तुला जेलमध्ये टाकेल, तू संजय राऊतांच्या विरुद्ध लिहून दे की तुला त्याने किती कॅश दिली. गरीब लोक आहेत, घाबरतात. त्यातले काही लोकांचे आई वडिलांकडून घेतलेले आहेत, ते मरून गेलेले आहेत. बरं का? 12-12, 14-14 तास बेकायदेशीरपणे त्यांना डांबून ठेवण्यात आलं. कोणत्या कायद्यानं, कोणता तपास आपण करताय? 55 गुंठे जमिनीचा तपास ईडी करताय. किती मोठं काम आहे ईडी समोर. हा, धमक्या देतायत, दादागिरी करतायत, जेल में डालेंगे, इधर नहीं तिहार के जेल में डालेंगे, तिहार के. सगळ्यांचं नोटिंग झालेलं आहे. हे कोण आहेत ते बघू 2024 नंतर काय करायचं ते. सी 5 साल में एक दूधवाला 7,000 करोड़ का मालिक कैसे बन गया? किसका पैसा है? 7,000 करोड़ का मालिक कैसे बन गया? जब से महाराष्ट्र में बीजेपी की सरकार आ गई तब से उसका महाराष्ट्र में आना जाना शुरू हो गया. बीजेपी के नेता मुख्यमंत्री के घर में उनका तो खुला आना जाना रहता था. उसके बाद उसकी प्रॉपर्टी बढ़ने गई. किसका पैसा उसके पास है? किसने किया मनी लॉन्ड्रिंग? मैं ये सब, ये मनी लॉन्ड्रिंग की जो केसेस है नरवर की और सब किया बीजेपी के नेताओं की यहां की, जल्दी में दे रहा हूं, जल्दी दे रहा हूं. 7,000 करोड़ में से 3,500 करोड़ ये महाराष्ट्र से गए. 3,500 करोड़ की प्रॉपर्टी महाराष्ट्र में, जो उनको प्रोजेक्ट मिले महाराष्ट्र से, जो करप्शन हुआ है पहले वाली सरकार में, वहां से गई है. महाराष्ट्र में सबसे बड़ा घोटाला जो है फडणवीस सरकार के काल में बहुत हो गए, लेकिन सबसे बड़ा घोटाला हुआ है महा आईटी में. 25,000 करोड़ का घोटाला है. 25,000. कौन है अमोल काळे? कहां छुपाया है उसको बताइए. हुई अमोल काळे, हुई विजय ढवंगाळे, सब के अकाउंट्स, सबके लिंक्स, सबके मनी ट्रांजैक्शंस, सबके जिसके साथ जुड़े हैं, बिना टेंडर किसको कॉन्ट्रैक्ट मिले हैं, पैसा कहां कहां गया है. 2 दिन में जाएगा ईओडब्ल्यू के पास, फिर जाएगा ईडी के पास. 5,000 करोड़ का तो हिसाब मेरे पास आया है. 5,000 करोड़ का हिसाब मेरे पास आया है, वो जाएगा. हमारी 1 गुंठा जमीन आप निकाल दो. हमारे कितने बंगले? 19 बंगले निकाल रहे हो जो नहीं है जमीन पर, लेकिन आपने गलत आदमी से पंगा लिया है. आपने शिवसेना से पंगा लिया है, आपने महाराष्ट्र से पंगा लिया है. मैं इतना आपको बताना चाहता हूं. अब मैं पूछना चाहता हूं भाई, ये निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? ये कंपनी किरीट सोमया की है, उसका फैमिली की है,
नीलकिरीट सोमया की है और वो राकेश वाधवान का पार्टनर है। निकॉन इन्फ्रासाठी पीएमसी बँक घोटाळ्यातल्या पैशाची गुंतवणूक करून हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प त्याने मौजे गोखिवरे तालुका वसईत उभारलेला आहे, हे मी पुराव्यासह सांगतोय। पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टर माइंड एचडीआयएलचा राकेश वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे। पीएमसी बँक घोटाळ्यातल्या प्रकरणात ब्लॅकमेल केलं यांनी आणि वाधवानकडून कोट्यवधी रुपयाची जमीन यांनी आपला एक फ्रंटमॅन आहे लढाणी म्हणून त्याच्या नावावर घेतली आणि प्लस कॅश पण घेतली यांनी। ही कॅश 80 ते 100 कोटीच्या घरात पीएमसी बँक घोटाळ्याची ब्लॅकमेल करून आणि जमीन घेतली आपल्या फ्रंटमॅन लढाणी, त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला पूर्ण, लढाणीच्या नावावर त्यांनी ती घेतलेली आहे जमीन पूर्ण गोखी वसई। आणि गोखिवरे वसई येते ही 400 कोटी रुपयाची जमीन फक्त 4.5 कोटी रुपयाला घेतली, अशा दोन जमिनी त्याने घेतलेल्या आहेत। एक जमीन 7 कोटीला घेतली आणि त्या जमिनीवर जी कंपनी आहे या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमया निकॉन फेज 1 आणि निकॉन फेज 2 हे हजारो कोटीचे प्रकल्प उभारले जात आहे। हा सगळा पीएमसी बँकेतला पैसा आहे। एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, अनेक नियमांचं पायमल्य केलेले आहे। राष्ट्रीय हरित लवादानं जर आता ऍक्शन घेतली तर त्याला 200 कोटी रुपयाचा दंड होईल। माझं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री यांना आवाहन आहे, ताबडतोबात लक्ष घाला आणि या प्रोजेक्टचा संपूर्ण परवाने रद्द करा दी। आणि ओडब्ल्यूनं पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये किरीट आणि नील सोमयाला ताबडतोब अटक करा। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।